तुमच्यावरती अब्रून हिंसानीचा दावा सुद्धा त्यांच्याकडनं केला जातो. कोणाकडून? राहुल शेवाळकर. बापरे, होय का? फार मला असं वाटलं, अणुबॉम्बच पडला मुंबई. त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरच्या औरंगजेबजी उद्या कसावजी म्हणतील. काल ही महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत रणनीती आखली जाते. म्हणजे काय असतं रणनीती? तुला माहितीये रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिट, कुठे कशी वाटायची, कोणाला कसं विकत घ्यायचं, ही रणनीती असते त्यांची. रणनीती जी आहे लोक ठरवतील, मतदार ठरवतील काय करायचं. वाट बघतायत ते खोकेवाले कधी येत आहेत. तुमच्यावरती अब्रून हुसानीचा दावा सुद्धा त्यांच्याकडनं केला जातो. कोणाकडून? राहुल शेवाळकर. बापरे, होय का? फार मला असं वाटलं, अणुबॉम्बच पडला मुंबईवर. अशा रोज आम्हाला नोटीस यायच्या. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख, औरंगजेबजी त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आले. औरंगजेबजी उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील, याच्यावरच ते त्या पक्षाची रोजीरोटी आहे. सर, उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे का जानेवारीच्या? तयारी सुरू आहे. कशा प्रकारे क्लबवरती एक विराट सभा उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भात होण्याची तयारी सुरू होईल.